कोरोचित स्वातंत्र्य सैनिक वीर पत्नी शासकीय अधिकारी गुणवंत खेळाडूंचा 11 ऑगस्ट रोजी होणार सन्मान. कोरोची ग्रामपंचायतीच्या वतीने 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्य सैनिकांच्या वीर पत्नी शासकीय अधिकारी गुणवंत खेळाडू यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याने ग्रामपंचायत कार्यालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार 11 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा परिषद कुमार विद्या मंदिर कोरोची येथे शहीद जवानांच्या कुटुंबियांचा स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक विविध क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन केलेल्या खेळाडूंचा तसेच शासकीय सेवेत नव्याने रुजू झालेले अधिकारी या सर्वांचा सन्मान सोहळा ग्रामपंचायतीच्या वतीने होणार असल्याची माहिती सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेरी मिट्टी मेरा देश या संकल्पनेनुसार अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिनानिमित्त 75 झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार असून व जे ग्रामस्थ झाड दत्तक घेऊन त्याचे योग्य संगोपन करून 1 वर्षात चांगले झाड तयार करतील त्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येईल असे सांगितले. व 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कोरोचीतील सर्व नागरिकांनी आपल्या घरावर हर घर तिरंगा फडकवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच यावर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येणारा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण गावातील शहीद जवान संजय आढावकर यांच्या वीर पत्नी श्रीमती मंदाकिनी आढावकर यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचेही सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, ग्रामविकास अधिकारी अनंत गडदे, पोलीस पाटील सावकार हेगडे, माजी उपसरपंच आनंदा लोहार, ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील, विकी माने, संजय कांबळे, सौ संगीता शेट्टी, सौ संगीता मगदूम, सौ अश्विनी चव्हाण, कोमल कांबळे, सौ स्नेहल कोरोचीकर, सौ हलिमा संधी, सौ पूजा टिळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी संतोष बोरे, सरपंच ग्रामपंचायत मोजे कोरोची. कोरोचीतल्या तमाम नागरिकांना मी आवाहन करत होतो केंद्र की या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दिलेल्या संकल्पनेनुसार आणि शासनाने दिलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या संबंधितल्या सूचनेनुसार आम्ही मौजे कोरोची या ठिकाणी 11 तारखेला या ठिकाणी शहीद जवान, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्यप्राप्त केलेल्या खेळाडू, शासकीय सेवेत नवीन रुजू झालेल्या अधिकारी या सर्वांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम ग्रामपंच या ठिकाणी कुमार विद्यामंदिर कोरोची या ठिकाणी करण्यात येणार. त्याचबरोबर पंतप्रधानांच्या सूचनेनुसार या ठिकाणी वनराई निर्मिती करण्याचा एक संकल्प मोदींच्या या ठिकाणी संकल्पनेतून आम्ही 75 झाडांची या ठिकाणी या कोरोचीमध्ये लावून करणार आणि त्याच्यामध्ये आम्ही सार्वजनिक ठिकाणी तर करणारच आहोत, परंतु गावातल्या तमाम नागरिकांना माझं आवाहन आहे की जर कोणी एखादं झाड दत्तक घेत असेल आणि ते दत्तक झाड जर आपल्याला जगवण्याचा जर संकल्प या ठिकाणी केला करेल आणि पुढच्या वर्षीपर्यंत ते झाड अत्यंत चांगल्या पद्धतीने जगवेल अशा नागरिकाचा जाहीर सत्कार मी सन्मान देऊन ग्रामपंचायतीच्या वतीनं करेन. तसेच या कोरोचीतल्या नागरिकांना माझी विनंती आहे, ज्यांना वृक्ष लागवडीची ज्यांना आवड आहे किंवा ज्यांना झाडं जगवायची आहेत अशा नागरिकांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा. त्याचबरोबर गेल्या वर्षी भारताचा अमृत महोत्सवाच्या निमित्तानं पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार तमाम भारतातल्या सगळ्या नागरिकांनी आपापल्या घरावरती झेतिरंगी झेंडे लावून त्या ठिकाणी आपला देशाचा आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा केला. त्याच पद्धतीनं येणाऱ्या 15 ऑगस्टला देखील तमाम कोरोचीतल्या नागरिकांनी आपल्या घरावरती तिरंगा लावून या देशाचं प्रेम व्यक्त करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करावा. हर घर तिरंगा ह्यो कार्यक्रम प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी करावा असं मी आवाहन या कार्यक्रम याच्या निमित्तानं करेन. त्याचबरोबर यावर्षी ग्रामपंचायतीचा 15 ऑगस्टचा झेंडाबंद ह्या गावातील शहीद जवान आढावकर साहेबांच्या वीर पत्नी यांच्या हस्ते करणार आहे. त्याच्यामुळे तमाम नागरिकांनी ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा, मोठ्या संख्येनं या ठिकाणी सन्मानार्थ या ठिकाणी उपस्थित राहून अशा पद्धतीचं आवाहन करतो. शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा.